जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. हे कौतुक झालं ना सगळं, आता कळेल तुम्हाला. बरं. तुम्हाला पटकन राग येतो. राग म्हणजे असं की तो ऍक्शन चं रिएक्शन होतं ना. नाही नाही, पण राग येतो हे मान्य आहे. राग येतो काय खरंय? खरंय येतो. मग अशा वेळी तुम्ही काय करता? मी काम राहतो. काम मी कामं घरातली तुम्ही करता? काम डाऊन शांत राहा. मला वाटलं घरातली कामं मी करतो मग शांत होतो. पटकन चिडता, शॉर्ट टेम्पर्ड, सगळं एकच तक्रारी आहे. तेच ना, वेगवेगळ्या भाषेत लिहिलेत त्यांनी. म्हणजे बघा, राग तुमचा सगळ्यांना खटकतोय. म्हणजे मला असं काही चूक मी नाही सहन करू शकत. मी पटकन जतवून देते की हे चूक आहे. बरं, तुम्ही जेवायला बोलवता आणि भरपूर पदार्थ करून ठेवता आणि सगळ्यांना ते खायला लावता, तर तुम्ही जरा पदार्थ कमी केलेत तर बरं होईल. एकंदरीत राग तुमचा जो आहे तोच जरा काही जणांना वेदना देणारा आहे. इतकं सगळं चांगलं आहे तर मग स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कधी करणार आणि कुठला करणार? मला तसं वाटत नाही की बदल. राग हा प्रत्येकाला येतोच. मला असं वाटतं जो लिहितोय त्यालाही राग येतच असेल. कोणाला? माझ्याबद्दल राग असेल म्हणूनच तर ते लिहून काढलं ना. तो रागच झाला ना की असा राग नाही काढता येत, असं लिहून काढू. खरं तर तो राग कमी मला नाही वाटत करायला हवा कधी. तुमचं काय म्हणजे? उचित कारणांवरती राग येणं. राग राहायला पाहिजे की कमी केला? राहायला पाहिजे. उचित रागाची दहशत किती आहे बघा. जे त्या म्हणतील त्याला हो तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे काय दहशत आहे तुमची? मुझे भी आता है राग, गुस्सा आना चाहिए. मुझे भी आता है गुस्सा. पण तो तुम्ही आतल्या आतच रागवत असाल. मला रागाला की असं मनातल्या मनात बाहेर नाही. दोघांनी आता एक एक चित्र काढायचं. चित्र काढल्यानंतर घरातले सगळे ओळखणार हा तुम्ही, सगळे तज्ज्ञ मंडळी ओळखा. आणि तुम्ही जर चित्र ओळखलं तर बक्षीस यांना मिळणार. हां, न बोलता काजू कटली, काजू कटली, परत गजक काढाल तर गजकची शपथ आहे तुम्हाला लक्षात. सगळ्यांनी ओळखलं त्यामुळे हे बक्षीस तुम्हाला. अरे वा, चला अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. तुम्ही काढायचं. अभिनंदन.